पुणे चाकणेतील अपघातात जखमी झालेल्या 10वीच्या विद्यार्थ्याला रुग्णालयातच पेपर लिहिण्याची अनुमती. पुण्याच्या चाकणमधील 10वीचा विद्यार्थी अपघातात जखमी झाला. बोर्डाच्या परीक्षेतील उरलेल्या पेपरला मुकण्याची शक्यता असताना रुग्णालयातच पेपर लिहिण्याची त्याला अनुमती मिळाली. गणेश हाके रुग्णालयात बसून 10वीचे पेपर देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. पेपर देऊन परतताना गणेशचा 3च दिवसापूर्वी चाकणमध्ये अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून अपघातातून तो बचावला आहे. पण प्रश्न होता 10वीच्या परीक्षेचा. मग काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडेंशी संपर्क साधला आणि रुग्णालयातून पेपर देण्याची त्याला संधी देण्यात आली. मूळ बीडचा असणारं हके कुटुंब चाकणमध्ये मोलमजुरी करतं. अशा हालाकीच्या परिस्थितीत आता रुग्णालयाचं बिल अदा करण्याचं संकट त्यांच्यावर आलं आहे. यासाठी ते मदतीची याचना करत आहेत. मी अभ्यास अतिशय चांगल्या रीतीने केला होता आणि शेवटचे 2 पेपर राहिले होते. मी शाळेतून येताना रस्ता ओलांडत असताना टू व्हीलर आल्याने मला ठोकलं. मी बेहोशमध्ये असताना मला कोणीच मदतीला पुढे येत नव्हतं. त्यावेळी त्याच ठिकाणी असलेले गोकुळ सर, स्वर्ण सर आणि खंडो शिंदे यांनी मदतीची धाव घेतली व मला हॉस्पिटलमध्ये नेलं, प्लास्टर केलं व नंतर स्वामी हॉस्पिटलमध्ये रवाना केलं. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्येच परीक्षा देण्याची व्यक्तिगत केलं असताना विनोद तावडे साहेबांनी मला हॉस्पिटलमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. माझ्या मुलाचा परीक्षेवरून घरी येत्या वेळेस 19 तारखेला अपघात झाला. त्यावेळेस मग तिथं बेसुदो झाल्याच्यानंतर कोणीही तिथं धावत नव्हतं, सगळे पाहत होते दुरूनच. मग सोनवणे सर, डॉक्टर गोकुळे सर यांनी तिथं धाव घेतला. खंडू शिंदे यांनी तिथं धाव घेतल्याच्यानंतर न कुठला विचार करता, आई वडील न विचारता त्यांनी तडातापडीने हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केले. ॲडमिट केल्याच्यानंतर मग आम्हाला तर काही माहिती नव्हतं, आम्ही कामावरती होतो, मोलमजुरी करतो. मग त्यावेळेस सरांनी प्लास्टर वगैरे केलं व पूर्ण खर्च वगैरे तिथला पूर्ण काय जे लागेल तेवढा सारला. त्याच्यानंतर मग आम्हाला फोन केला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचं. मग फोन केल्याच्यानंतर आम्ही तिथे आलो. आल्याच्यानंतर मग सरांनी स्वतः गाडी वगैरे करून आम्हाला इथं हॉस्पिटलमध्ये आणलं. त्याच्यानंतर मग सरांचं काय कसा अपघात झाला, कशी मदत झाली लोकांची आणि शिक्षण मंडळाच्या जे सभा हे आहे शिक्षण मंत्री त्यांचंही कशी मदत झाली पहिल्यापासून सांगायचं सगळं परत. माझा मुलगा त्या शाळेमध्ये म्हणजे अभ्यास पूर्ण व्यवस्थित झाला होता त्याचा. परीक्षेसाठी तो चाकण एरियामध्ये आला होता. त्यावेळेस मग त्याचा पेपर देऊन जा घरी येता वेळेस त्याचा अपघात झाला. झाल्याच्यानंतर मग तिथं कोणीच नव्हतं नातेवाईक. मग त्यावेळेस सगळे लोक भोवताली सगळे जमा झाले होते. मग गर्दा कशाचा मनुष्यनं आपले सोनवणे सर, डॉक्टर हे गोकुळ सर यांनी मग तिथं धाव घेतली. घेतल्याच्यानंतर मग न कुठला विचार करता त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केले. ॲडमिट केल्याच्यानंतर मग तिथं प्लास्टर वगैरे केले, काळजी खर्च पाणी असेल ते पूर्ण त्यांनंच हे केला. मग तिथं झाल्याच्यानंतर मग आम्हाला घरी फोन केल्याच्यानंतर मग आमचं परिस्थिती खूपच हे नाजूक असल्यामुळे मग आम्ही घाबरून गेल्याच्यानंतर मग आम्हाला कळल्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणून सांगितलं. मग आप्पास घवाने पुन्हा आप्पासाहेब घवाने दिलीप सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मला सगळ्याचे आभार मानते, सगळे धन्यवाद करते. त्याच्यामुळे मला खूप 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 आनंद आहे. त्याच्यामुळं मला सगळ्यांना सहकार्य केलं. मी नसताना तिथं माझ्या मुलाला परस्पर येतेनं सहकार्य केल्याबद्दल त्यांना पण आम्हाला म्हणजे पेपर त्यांना मुलाचा आम्ही देऊ शकत नव्हतो ना, हालचाल करू शकत नव्हतो. त्याच्याबद्दल त्यांना आम्हाला इथंच पेपर देण्याची परवानगी दिली. त्याबद्दल पण आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्यावर आम्ही खूप आनंदी. या ठिकाणी SSC बोर्ड पुणे यांच्या मार्फत परिरक्षक म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गणेश हाकेसारख्या विद्यार्थी असे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा काळामध्ये अपघात होत असतात, परंतु शासनामार्फत SSC बोर्डामार्फत अशा प्रकारची इमर्जन्सी केस म्हणून आपण जवळ असणाऱ्या सेंटरमध्ये शासनाने सुविधा केलेली आहे की त्या विद्यार्थ्यांचा पेपर न बुडता जवळ असलेल्या सेंटरमध्ये तो विद्यार्थी जाऊन इमर्जन्सी केस म्हणून अशा प्रकारच्या केसेस आपण हँडल करतो आणि त्या विद्यार्थ्याचं वय वर्ष कधीही वाया जाणार नाही अशा प्रकारच्या योजना शासनाने प्रत्येक वर्षापासून अनेक वर्षापासून या योजना राबवलेल्या आहेत. आणि शासनाचा मी आभारी आहे आणि या डॉक्टरांचा मी आभारी आहे की यांनी या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ न देता अशा प्रकारे शासनाला विनंती करून हा पेपर घेण्यास भाग पाडले.
त्याबद्दल या ठिकाणी मीही यांचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव अनिल नायकरे, परिरक्षक सी 7 पिंपरी.